धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश व्हावा अशी मागणी धनगर समाजाची आहे यासाठी धनगड की धनगर या प्रश्नाचा महत्वाचा दस्तऐवज असणारा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचा पाहणी अहवाल राज्य शासनाच्या आदिवासी विभागाला सादर करण्यात आलाय हा अहवाल येत्या एक महिन्यात शासन उच्च न्यायालयात सादर करणार आहे त्यामुळं आदिवासी समाजाचा प्रश्न सुटण्याची आशा उंचावली आहे धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश करावा ही मागणी प्रदीर्घ काळ प्रलंबित आहे या अनुषंगानं राज्य शासनानं धनगर समाजाची पाहणी करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेची नियुक्ती केली होती या संस्थेनं आपला अहवाल राज्य शासनाच्या आदिवासी विभागाला आज सादर केला यासाठी शासनानं संस्थेवर दोन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये एवढं शुल्क मोजलंय राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी आणि विशेष तज्ञांनी पाच राज्यांना भेटी माहिती त्यातून धनगड धनगर संदर्भात मिळवलेली माहिती विविध समित्या आणि आयोगाचे अहवाल याच्या आधारे संस्थेनं नवा अहवाल तयार केलाय राज्यात एकही धनगड नसून याचा फटका धनगर समाजाला बसतोय र ऐवजी ड लागल्यामुळं हा गैरसमज झाल्याचं धनगर समाजाच्या युक्तिवादाची दखलही अहवालात घेण्यात आली आहे आता हा अहवाल शासन एक महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात सादर करणार आहे त्यामध्ये धनगर की धनगड या संदर्भातील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होऊन धनगर आरक्षणाचा निकाल लागण्याची आशा उंचावली आहे